आव्हानात्मक तर आहेच, खूपच आव्हान मोठं, म्हणजे शिवधनुष्यच होतं जबाबदारी. आणि सगळ्यात मोठं पण आनंद होता, एक समाधान त्याच्या मागे आहे की असं एक नाटक करायला मिळतंय आणि आव्हानं स्वीकारण्यातच मजा असते ना, नाहीतर मग काय चालूच आहे रेग्युलर. आव्हानात मग होतं आणि ते आव्हान आम्ही पेललं आहे की नाही आता 29 सप्टेंबरपासून आम्हाला कळेल. नाही, मुळात ते नाटक मी अनेकदा वाचलं, ते मला स्वतःमध्ये आधी झिरपून घेतलं आणि मुळात या नाटकाची गंमत अशी आहे ना की हे नाटक मला माझं वाटतं. जेव्हा ते मी नाटक पहिल्यांदा वाचलं तेव्हा त्यातली अनेक दृश्य ही माझ्या घरात घडलेली आहेत. कारण माझे वडील, आई वडील, माझे आई वडील कोकणात अत्यंत दुर्गम भागात शिक्षण संस्था शाळा काढत राहिले आयुष्यभर आणि स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केलं. जी ह्या नाटकाची गोष्ट आहे ती माझ्या घरात घडलेली, मी बघितले, मी भोगले. आणि जेव्हा हे नाटक वाटलं तेव्हा वाचलं तेव्हा हे नाटक अरे माझंच आहे, माझ्या घरात घडलेलं सगळं मी करतो आहे. त्याच्यामुळे त्याच्यातल्या ज्या भावना होत्या त्या माझ्या होत्या, त्याच्यामुळे त्याच्यात त्याच्यात घुसायला मला वेळ लागला नाही. किंबहुना हे नाटक मी माझंच करतो आहे, म्हणजे माझंच आयुष्य, माझ्या वडिलांचं, आईचं आयुष्य आणि त्यात एक मुलगा, त्या घराचं आयुष्य म्हणतो आहे असं सतत त्याच्यामागे मला वाटत राहतं. आणि आताही काही त्याची दृश्य बघताना मला डोळ्यात नकळत पाणी येतं, कारण हे मी भोगलेलं आहे. तसं तुलना नाही करता येणार, कारण दोन्ही, जेव्हा असा एखादा मोठा माणूस जेव्हा कार्य काम करतो, जेव्हा व्रतस्थ होऊन समाजकार्याचा ध्यास घेतो, तर तो फार बोलत नाही. ती माणसं क्रेविणा वाचाळता व्यर्थ आहे ह्या संदेश पाळणारी असतात. ती बोलत नाही, ती काम करत राहतात. आणि तसा नानासाहेब आहे, तो कमीत कमी बोलून काम करणारा तो अबोल आहे. आणि बयो ही खळाळत्या नदीसारखी आहे, वाहत असते. म्हणजे जर उदाहरण द्यायचं तर नानासाहेब ही घाटावरची नदी आहे, शांत वाहणारी, आणि बयो ही कोकणातली नदी आहे, तर तशी खळाळती आहे. पण तिच्या ह्याला शेड्स खूप आहेत, बयोच्या व्यक्तिरेखेला खूप वेगवेगळ्या छटा आहेत. ती रागावणारी आहे, ती शिव्या घालणारी आहे, ती तेवढीच प्रेमळी आहे, ती लगेच सावरून घेणारी आहे. नानासाहेबांचं थोरवी ती जाणते, तरीसुद्धा तिला तिच्या मुलांचीही काळजी आहे. म्हणजे एक बाई, प्रत्येक बाईला जे भोगावं लागतं ना, प्रत्येक बाईला, हे त्या बाईत दिसतं. त्या बाईला त्या नवऱ्याचा मोठेपणा जाणवत असतो, आपला नवरा काहीतरी अद्वितीय करतो ह्याची जाणीव असते, पण त्याच वेळेला तिला तिच्या मुलांचीही काळजी घ्यायची असते. घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही जर तुम्ही काम करू नका, त्या मुलांचीही काळजी घ्या. त्यावेळी ती मुलांच्या बाजूने त्याच्याशी भांडते, पण ज्यावेळी मुलं त्याच्या विरोधात जातात तेव्हा मुलांनाही जुगारून ती त्याच्या बाजूने उभी राहते. अशी एक एक काय म्हणतो, लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा आहे बयो. तशी लार्जर दॅन लाईफ असली तरी प्रत्येक बाईला ती बघताना आपली वाटेल अशी ही भूमिका. एक उत्तम संहिता, एक अभिजात संहिता, साहित्य, साहित्याचा अनुभव देणारं नाटक आहे म्हणून बघावं. एक आत्ताच्या काळात जेव्हा आपण ह्या सगळ्या काळात जे काही संक्रमण होत आहे त्याच्यात तत्व, निष्ठा या सगळ्या शब्दांना तिलांजली वाहिली जाते, तेव्हा हे नाटक, त्यासाठी नाटक बघावं. प्रत्येक मुलाने हे नाटक बघितलं की त्याला त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये झालेला संघर्ष आठवेल. प्रत्येक बायकोला हे माझंच नाटक आहे असं वाटेल. प्रत्येक नवऱ्याला हे माझं नाटक आहे, हे माझ्या बायकोचं नाटक आहे आणि माझ्या कुटुंबाचं असं वाटेल. असं ते सगळ्यांना स्वतःचं वाटणारं नाटक आहे. आणि मुळात अशा कलाकृती ज्या त्या काळात होत होत्या मराठी रंगभूमीवर, आत्ता आम्हाला करताना अशी नाटकं पुन्हा पुन्हा बघा यायला हवीत, बघायला हवीत. कारण सुवर्णकाळ का होता मराठी रंगभूमीचा, तर ह्या अशा लिहिल्या गेलेल्या नाटकांमुळे होता. त्याच्यामुळे आम्हालाही आत्ता जे आम्ही करतो आहे ते किती वरवरचं करतो आहे ह्याची जाणीव होईल. आणि पुन्हा एक मराठी रंगभूमीचा रसिक प्रेक्षक आहे हा वाट बघत असतो असं काही येण्याची. त्यांची तर भूक भागवली पाहिजे, ते येणार. आणि पुढच्या पिढीकडे हे एक चांगलं परंपरा, ही पुढे जी ही संक्रमण पुढे होत राहिलं पाहिजे, त्यासाठी हे नाटक बघायला पाहिजे.